या फिल्मचं प्रोमो बघितल्यानंतर असं वाटतं की अशा टाईपची फिल्म, अशा टाईपचा सब्जेक्ट, अशा टाईपची मेकिंग मराठीमध्ये पण सुरू व्हावी. खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप व्यवस्थितपणे सुरळीतपणे म्हणजे अगदी खूप मोठ्या बजेटची फिल्म अशी पाहायला मिळाली मला ही. म्हणजे प्रोमोवरूनच कळते की खूप काही बजेट ह्या फिल्मचं असेल आणि एवढ्या छान लोकेशनवरती शूट, म्हणजे फर्स्ट टाइम ह्या लोकेशनवरती मला वाटतं शूट केलं असणार. आणि कारण ते रिअलिस्टिक लोकेशन वाटतात आणि नवीन वाटतात. म्हणजे मी आतापर्यंत कुठल्याच मराठी, हिंदी, कुठल्या तमिळ, हॉलिवूडच्या फिल्ममध्ये ह्या पाहिले नव्हते. हे असे लोकेशन, असे नॅचरल लोकेशन आहेत. मी स्वतः डिरेक्टर आहे, मी दोन फिल्म्स केल्या आहेत, आताही दोन फिल्म्स करतोय. माझ्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे ॲज अन स्टोरी स्क्रिप्टसाठी. मला ही उत्सुकता आहे की अशा टाईपच्या फिल्ममध्ये काम करावं, अशा फिल्ममध्ये काम करावं. तर मी यांच्यासोबत ऑलरेडी बियॉन्ड नॉच फिल्ममध्ये काम केलं होतं. खूप काम करण्याची सिराजींची जी स्टाईल आहे, ॲज अन रायटर, ॲज अन डिरेक्टर, ॲज अन डी ओ पी सिनेमाटोग्राफी, खूप शांतपणे आणि खूप अचूकपणे ते काम करतात. कुठलाही ते गोंधळ नसतो, गडबड नसते. खूप बरं वाटतं त्यांच्यासोबत काम करायला. ॲज अन मी डिरेक्टर असताना मला एक असं वाटतं की त्यांच्याकडून काही काही गोष्टी घ्याव्यात, काही गोष्टी शिकाव्यात. खूप छान वाटतं. म्हणजे मराठी टेक्निशियन्स आणि हिंदी टेक्निशियन, टेक्निशियनमध्ये काही फरक नसतो, पण जी काम करायची स्टाईल आहे, जी काही गोंधळ न करता, गडबड न करता. आणि आता मलाही ह्या फिल्ममध्ये ॲक्च्युली काम करायचं होतं, पण मी बिझी होतो, माझी एक फिल्म चालू होती ऑन सेट आणि त्याच दरम्यान यांचं शूटिंग लागलं असल्यामुळे मला जाता नाही आलं. पण एनिवे आता जसं सिराजीने मला सांगितलं की याचा पार्ट टू पण येतो, ही फिल्म रिलीज झाल्यावर याचा पार्ट टू बनवत आहेत, पण त्यामध्ये मी नक्कीच काम करणार आहे. त्यांनी मला तसं आश्वासन दिलेलं आहे.